नमस्कार देशदूत डब्ल्यू आर डी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण नवदुर्गा नारी शक्ती या उपक्रमामध्ये आलेलो आहोत ग्लॅन हायजीन या दालनाच्या संचालिका तेजस्वी कुलकर्णी यांच्याकडे तेजस्वी कुलकर्णी यांनी करोना काळामध्ये लॉकडाऊन काळामध्ये एक नवीन व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाला इतकी गती दिली की त्या महिला सबलीकरणासोबतही स्वतःचा उद्योगही त्यांनी वाढवला आहे खूप मोठी रेंज उत् उत्पादनांची त्यांनी उभी केलेली आहे आणि महाराष्ट्राभर त्यांनी आपल्या उद्योगाचं जाळंही पसरवलेलं आहे आपण ओळख करून घेऊया त्यांच्या उद्योगाची त्यांनी ही, ही सर्व उलाढाल कशी केली आणि ह्या नेटवर्किंगमध्ये त्यांनी काय काय त्रास त्यांना झाला याची माहिती घेऊयात आपलं या, या चर्चेत स्वागत आहे नमस्कार आपण व्यवसाय सुरू करावा ही संकल्पना कशी आली किंवा या व्यवसायात पूर्वीपासून तुम्ही होतात का किंवा कसं तुम्ही याच्याकडे पाहिलं दोन हजार अठरामध्ये माझे बेटर हाफ रोहन कुलकर्णी यांना ही uh, संकल्पना आली की हायजीन हा ग्लोबली खूप लक्झरी असं समजलं जातं सो ही हायजीन ही लक्झरी नसून हा प्रत्येकाचा हक्क आहे या संकल्पनेतनं त्यांनी काही चार पाच प्रोडक्ट्स निवडले आणि हळूहळू ती कल्पना ते मला सांगत गेले त्या काळात मी नोकरी करत होते कन्सल्टंट म्हणून आणि मग मला हा प्रोजेक्ट प्रचंड आवडला आणि ह्यात प्रचंड इंटरेस्ट वाटला आणि स्वतःच काहीतरी करावं असं मला तेव्हा जाणवत होतं आणि ही अपॉर्च्युनिटी मिळाली त्यामुळे मी ह्या बिझनेसला जॉईन व्हायचं ठरवलं फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये आणि त्यानंतर हळूहळू पुढे आम्ही प्रोडक्ट्स वाढवत गेलो आणि दोन हजार एकोणावीसमध्ये कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे आम्हाला अजून या बिझनेसला चालना मिळाली आम्ही यामध्ये डिसइन्फेक्टन्ट करू लागलो यामध्ये आम्ही सॅनिटायझर्स बनवले यामध्ये आम्ही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स बनवले आम्ही मास्क बनवले आम्ही विविध लोकांच्या असोसिएशनमधनं ह्या बिझनेसला पुढे नेण्याचा प्रयत्न केला यामध्ये आम्हाला लोकल डिलिव्हरीज तेव्हा सगळं लॉकडाऊन होतं त्यामुळे आम्हाला लोकल डिलिव्हरीजसाठी डब्ल्यू आर डीनी प्रचंड मदत केली मग ती एक कॅन असू दे नाहीतर शंभर कॅन्स असू दे यामध्ये जस्ट इन टाईम डिलिव्हर करणं हे सगळं डब्ल्यू आर डीनी तेव्हा आम्हाला मदत केली तसं तुम्ही आता प्रॉडक्टची रेंज वाढवली अचानक हा बदल होऊ शकत नाही आणि याच्यासाठी आर एन डी पण करावं लागतं बरंच संशोधन करावं लागतं पण जसं कोविड आलं त्यानंतर मग तुम्हाला असं का वाटलं की ह्या रेंज वाढवल्या पाहिजेत आपण कुठल्या तरी आणखी उत्पादन आपण केली पाहिजेत so, uh, सो जानेवारीपासूनच हा जो काही पॅन्डेमिकचा uh, प्रादुर्भाव वाढत होता त्याच्यावरनं आम्हाला असं जाणवत गेलं की आपण काय काय अजून प्रोडक्ट वाढवू शकतो मग त्यामध्ये पूर्वीच्या काळी आमच्याकडे हँडवॉश टॉयलेट क्लिनर अशी काही बेसिक रेंज होती सो मग आता ह्या व्हायरसला मारण्याकरता काय काय असे डिसइनफेक्टन्ट आहेत याचा आम्ही डब्ल्यू अजून विविध ज्या वेबसाईट्स आहेत याच्यातनं अभ्यास केला त्यातनं आम्ही शोधत गेलो की आपल्याला अजून काय काय डिसइनफेक्टन्ट वाढवता येतील सॅनिटायझर कसं बनवता येत येईल ते कसं पोचवता येईल आणि हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याला माफक दरात कसे करता येतील हा आम्ही त्यामध्ये प्रयत्न चालू केला आणि त्यामध्ये रॉ मटेरियल जे आहे हे आम्ही आता टीचिंग लर्निंग कम्युनिटी ही आमची एक नाशिकमध्ये संस्था आहे ज्याचा आम्ही गेली तीन चार वर्ष भाग आहोत आणि त्याच्यामधनं आम्हाला सहाशे ते सातशे त्याच्यामध्ये ऑन्टरप्रेनर्स पूर्ण महाराष्ट्रभरात आहेत तर त्याच्यातनंच आम्हाला एक बळ मिळालं आणि आम्हाला विविध रॉ मटेरियल सप्लायर्स त्यानंतर पॅकेजिंग मटेरियल आणि डिलिव्हरी करणं असो ह्या सगळ्याचे सोल्युशन्स मिळत गेले इवन कस्टमर बेस म्हणूनसुद्धा आम्हाला ते उभे राहिले त्यामुळे आम्ही त्यांना डिलिव्हर करू शकलो जेव्हा अगदी सॅनिटायझरची जागतिक टंचाई होती त्या काळात आम्ही ह्याचं प्रोडक्शन घेऊन त्यांच्यापर्यंत डिलिवर करू शकलो आणि तेही वाजवी दरात आणि अशा पद्धतीने तो बिझनेस मोठा होत गेला जवळ जवळ सतरा ते अठरा जिल्ह्यामध्ये आपण पोचू शकलो ह्या चार ते पाच महिन्याच्या काळामध्ये सॅनिटायझर पाहिजे हँडवॉश पाहिजे प्रत्येक गोष्ट पाहिजे असते आणि ती एक चांगल्या दर्जाची चांगल्या गुणवत्तेची मिळते पण यासोबतच तुम्ही महिलांना पण काही करण्यासाठी प्रयत्न केले हो सो ह्या बरोबर मी ॲज अ महिला असल्यामुळे मला ते प्रॉब्लेम्स माहिती होते आपल्याला घर सांभाळून बिझनेस सांभाळायचं आहे स्वतःची काहीतरी आयडेंटिटी करायची आहे सो या काळामध्ये धंदे ठप्प झाले होते बिझनेस बंद झाले होते त्यामुळे मदतीची ही गरज प्रत्येक पुरुषांना सुद्धा होती महिलांना सुद्धा होती प्रत्येक घराघराला होती त्यामुळे आम्ही असा विचार केला की ज्या रजिस्टर्ड बचत गट आहेत ह्या महिलांना आपण पुढे कसं आणता येईल त्यांना कमीत आ, कमी एमओक्यू मध्ये किंवा कमीत कमी गुंतवणुकीमध्ये कमी, आम्ही कसं त्यांना पुढे आणू शकू सो so, त्यांना आम्ही डिस्ट्रीब्युटर रेटमध्ये प्रोडक्ट्स देत गेलो मग ते चार हजाराचे असू देत पाच हजाराचे असू देत तेव्हा त्यांना आम्ही थोडंसं क्रेडिट लिमिट देत होतो कारण की प्रत्येकाला अडचण होती पैशाची हे सगळं आम्ही करत गेलो प्लस त्यांना अवेअरनेस कसा असेल आणि त्यांनी काय पद्धतीने अवेअरनेस पुढे कस्टमर्सला किंवा त्यांच्या नागरिकांना किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींना कसा केला पाहिजे हे सुद्धा आम्ही त्यांना अवेअर करत गेलो ह्यातनं आम्हाला खूप आनंद झाला आणि ह्यातनं आम्हाला एक सामाजिक बांधिलकी पुढे नेता आली बिझनेस करता करता बरोबर तर हा एक महत्वाचा मुद्दा होता ह्या लॉकडाऊन काळामध्ये तुम्हाला जे रॉ मटेरियल होतं त्याचं सर्व्हिस त्याचा पुरवठा तुम्हाला टी एल सीच्या माध्यमातून होत होता पण लोकल लेवलला मग कसं झालं ते लोकल लेवलला सर आता तेव्हा ट्रान्सपोर्टर्स बंद होते सगळं होतं तर आम्ही त्याच्यावर थोडं जास्ती इन्व्हेस्टमेंट केलं रॉ मटेरियल आम्हाला त्याच रेटमध्ये मिळत होतं पण आम्ही ट्रान्सपोर्टवर तेव्हा जास्त इन्व्हेस्ट केलं कारण शे, शेव शेवटी प्रत्येकाचा बचाव होणं हे आम्हाला त्यावेळेस ज जरुरी वाटलं गेलं आणि आम्ही डब्ल्यू आर डी ह्या संस्थेची मदत घेतली तेव्हा त्यामुळे प्रत्येक वेळी ते आम्हाला कुठल्याही वेळेस अवेलेबल होते एक कॅन असू देत दहा कॅन असू देत किंवा शंभर कॅन असू देत हे हे ज्यांनी ज्या कस्टमरनी लोकली मागितलं त्यांना आम्ही त्यांच्या मदतीने पूर्णपणे देऊ शकत होतो आपण एक नोकर पेशा व्यवसाय सोडून एक उद्योगामध्ये पडलं असं उद्योगामध्ये पडायला लोक लो घाबरतात आणि आपण यशस्वीपणे एक मोठी रेंज तयार केली आणि सक्षमपणे तिचं डिस्ट्रीब्युशनही केलं तर अशाच अनेक महिला आपल्याकडे आहेत ज्यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे त्यांच्याकडे कॅलिबर आहे ज्यांच्याकडे कौशल्य आहे पण मग त्यांना कुठेतरी बूस्ट मिळत नाही धक्का मिळत नाही त्यांना तर तुम्ही काय सजेस्ट कराल अशा महिलांना की त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांना याच्यात यश मिळू शकेल जे मी मी अचीव्ह केलं त्यांनी पण करावं महिलांना मी असं सांगू इच्छिते की महिलांकडे उपजत संसार करत असल्यामुळे किंवा अनेक गोष्टी शिकत असल्यामुळे त्यांच्याकडे मूलभूत काही गुण असतात प्लॅनिंग असतं बचत कशी करायची काटकसर कशी करायची आहे त्या पैशामध्ये त्यातनं इन्व्हेस्टमेंट कशी करायची असे बरेचसे गुण महिलांमध्ये mm -hmm. महिला असतात काही महिला सुग्रण असतात अशा पद्धतीने जर त्यांनी काही विचार केला आणि त्यामध्ये जर काही बिझनेस त्यांना वाढवायचा असेल तर बाहेर आज ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे भरपूर मदत होते ऑनलाईन बिझनेसेस काही महिला करतात तर तिथे पण ही मदत डेफिनेटली मिळू शकते आणि आम्हीसुद्धा बचत गटामार्फत मार्फत ही अनेक म मदत केलेलं आहे महिलांना आणि इथून सुद्धा कर, करू करू इच्छितो आणि अजूनही आम्ही कोणी बचत गट नसेल तरीही आमच्याकडे येऊन कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आमचीही मदत घेऊ शकता तर पाहिलं आपण मित्रांनो एक नोकरपेशा गृहिणी सतरा जिल्ह्यांमध्ये आपला उद्योगाचा विस्तार पसरवू शकते मोठी तीस ते चाळीस उद्योग उत्पादनांची रेंज तयार करू शकते आणि त्या माध्यमातून केवळ स्वतःचाच व्यवसाय नव्हे तर बचत गटांनाही सक्षम करण्याचा प्रयत्न करते इतर महिलांनाही सक्षमीकरणासाठी त्या सातत्याने झटत असतात तर निश्चितच त्यांच्या या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडंचं आहे आणि त्यांच्या या कार्याला आपण शुभेच्छा देऊयात आपण आमच्या या चर्चेत सहभागी झालात धन्यवाद धन्यवाद